नमस्कार. आईच्या या खाशेल्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. नांव दवरलां कार्यावळीचें स्टार्स ऑफ असेंब्ली. असेंब्लीचें सगळ्यांत व्हडलें सेशन जालें. म्हाका दिसता फस्ट टायम अशे तरेची असेंब्ली जाली जंय प्रत्येकाचो पर्फोमन्स आमी सारको गेज करपाक शकतात. कोण कितले वेळ उलयलो, कोणें कशे तरेन मुद्दे मांडले, कितले सिरियसली मुद्दे मांडले. आनी एक गजाल बरी दिसता सांगपाक की ह्या खेपेक जर तुमी प्रत्येक आमदाराचो पर्फोमन्स जर पळयलो जाल्यार सप्लिमेंटरी क्वेश्चन्स विचारतना सुद्दां तांचे फ्रेमिंगाचेर लक्ष दिवन प्रश्न विचारले वताले. सो रियली गूड थिंग फॉर डेमोक्रसी आनी गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल की आमी निवडून दिल्ले लोकप्रतिनिधी अशे तरेन तांणी असेंब्ली भितर काम केलें. टॉप 5 स्टार्स असेंब्लीतले आमचे बरोबर आसात. रुलिंगातले आसात, ओपोजिशनातले आसतात, रुलिंग ओपोजिशनातले आसात, ओपोजिशन रुलिंगातलो कोण ना पयलींच सांगता. ओळख करून दिता 5 जाणांची, सगळ्यांक ओळखतात तुमी तरी आसतना करून दिता ह्या असेंब्लीच्या एकूण वातावरणाचेर. पयलीं आसात ते म्हळ्यार आमदार भाजपाचे फुडारी पूण जाणी सरकाराक बरेच फावटी चिमटे काडले ते सुभाषबाब फळदेसाय. दुसरे आसात आमचे बरोबर मुख्यमंत्र्या फाटोफाट जाणी सरकाराक डिफेंड केलो, म्हाज्या मंत्र्यांकूय जमले ना पूण असेंब्ली भितर डिफेंड करपाचें काम केलें ते आमदार प्रमोद सावंत. स्वागत तुमचें. तिसरे आनी सारके मदींक बसल्यात ते रोहनबाब खंवटे, जे डिमांडाचेर उबे रावताले तेन्ना आयज सपोर्ट दी डिमांड म्हणटाले, मागीर सरकाराचेर प्रचंड टिका करताले आनी परत आयज सपोर्ट दी डिमांड म्हणून बसताले ते. स्वागत तुमचें. चवथी आसात तांणी मुख्यमंत्र्याचेरूय सामके आंकडे काडून मारले आनी एक बरेंच कुफुसांव तयार केलें आंकडे मारून ते नरेशबाब सावळ. आनी पांचवे लास्ट बट नॉट द लिस्ट म्हाका आनी एक इंट्रोडक्शन करना विजय सरदेसाय. सो हांव सुरवात विजयबाब तुजे वेल्यान करतां. सगळ्यांचो राग तुजेर चड आशिल्लो, तुवें सगळ्यांक चड पिकार केले, सगळ्यांची चड तकली खाली तुगेलें. हांव बाकीच्यांचे बद्दल तुका मागीर उलोवपाक लायतां बट तुगेले स्वताची पर्फोमन्स आनी ह्या पर्फोमन्सा खातीर केल्ली तयारी म्हळ्यार म्हाका दिसता फस्ट टायम आतां 2.5 वर्सां जालीं आनी 2.5 वर्सां आतां तुमकांय तुमी सेट जाल्यात पिचीचेर. पयलीं सुरवातीचे 1-2 सेशन तुमकांय अंदाज येतालो कशें कशें करप ना, आतां सेट जाल्यात. कितें तयारी जाल्ली, कशी तयारी जाल्ली आनी अपेक्षीत रिजल्ट्स मेळ्ळे काय ना? पिचीचो विचार करचे पयलीं जेन्ना अंपायर विकेट किपर जाता फिल्डींग सायडीक तेन्ना बॅटींग करता तो मनीस चड करून आवट जातलोच अशें विचार करुनूच वचचें पडटा. सो आमची तयारी तशी आसता की रेफरी थंय सारको सायड घेतलो, गार्डियन ऑफ द हावज म्हूण जो कन्सेप्ट आसा तो गार्डियन आसचोच ना अशें विचार करून वचप, ताजे बरोबर फ्रस्ट्रेशनां येता तीं सोंसप आनी जाता तो चान्स मेळटा थंय सरकाराचेर सारकें एक्सपोज करप. हें म्हाका दिसता आमकां शिकयलें की पयलेंच एक ओरिएंटेशन प्रोग्राम केल्लो तेन्ना तांणी थंय सांगिल्लें की दीस इज युअर जॉब एटलिस्ट क्वेश्चनार यू नीड टू कॉर्नर द गव्हर्मेंट. सो तें आमी करपाक ट्राय केल्लें आसा पूण एक व्हडलें सेशन घेतलें. हांव काल वाचून पळयतालो की गोंय एक सगळ्यांत चड व्हडलें सेशन घेता. सो तशी लॅजिस्लेटीव डेमोक्रसी गोंयांत आसा आनी दुसऱ्या राज्यां परस बरी आसा पूण तें घेतना हें येदें व्हडलें सेशन घेवन खरोच गोंयाक फायदो जालो काय तो आय वॉश हाजेर प्रश्न उरता. दॅट कॅन बी द सब्जेक्ट ऑफ अ डिबेट. सामकें. सो आय वॉश काय कितें नरेशबाब, तुमचें मत कितें? कारण तुमी ह्या खेपेक मातशे वेगळे मुडां भितर दिसले, म्हाका दिसता ताका कांय पार्श्वभुमी आसा तो मूड तसो जावपा खातीर, पूण त्या मुडां भितर दिसले, अभ्यास केलो, आंकडे घेवन आयले आनी आंकड्यांनी सरकाराक खंय तरी कॉर्नर करपाचो प्रयत्न केलो, तयारी करप आनी अपेक्षीत रिजल्ट्स मेळ्ळे. हांव कितलेशीं वर्सां पळयल्या दिवचल मतदारसंघान जाय तसो विकास जालो ना, हें मनान एक दुख्ख आसा, म्हजें आसा, समस्त दिवचलकरांच्या मनानय आसा. आनी हे फावटी आमकां अपेक्षा आसली की दिवचलेन विकास जातलो म्हणून, पूण आमी 2 वर्सां ताका लागून सरकाराक मदत केली म्हणजे कसली अपेक्षा न दवरता हांवें तांकां सपोर्ट केलो. खूब फावटी विधानसभेनच सपोर्ट केलो आसा न्ही, बाकीच्या गोश्टीकय तांकां खूब फावटी आमी सपोर्ट केलो. पूण आतां जवळ जवळ 2.5 वर्सां सोपत आयलीं, व्हडलेशें कांयच जालें ना. म्हणजे म्हजे जे दिवचलचे म्हजे कार्यकर्ते आसा आनी म्हाकाय स्वता दिसलें की हांकां समजा जर वाग म्हटल्यार खाता आनी वागोबा म्हटल्यार जर खाता जाल्यार आमी अशें थंड म्हणजे जाल्यार खात जाल्यार खावूं अशें शेळी बकरीची भुमिका घेवन आमी कितें करतले. म्हणून जें कितें आसा तें सरळ उलोवपाचें, बरें ज्यो गजाली आसात तेज्या बद्दल तांचें अभिनंदन करताच. म्हणजे विरोधक म्हणून विरोधकाचीच भुमिका आमी घेवंक ना. काही गोष्टी ज्यो बऱ्यो आसा पळय ताजें आमी तें कौतुकूय केलां पूण जे काही दोश आसा
ते दोषी दाखवून दिवपाचा आम्ही प्रयत्न केला. रनवर किती म्हणजे या सगळ्यांचं सर्कस तुझी आशिल्ली आणि ती सगळ्यांक आवडली. हांव म्हणणार की हांव म्हणलें की तू मदीं बसला, पण तुगेली जी एकूण ज्या तरेन मांडपाची शैली आशिल्ली, अभ्यास करपाची शैली आशिल्ली, आणि ते करताना खंय तरी सरकाराक समर्थन दिवप पण आंधळे समर्थन दिवप ना, हो एक जो धोरण तुम्ही धरलें ते म्हाका दिसत खूप जणांक आवडलें. कित्याक केलें अशें आणि त्रास बीस झाले का म्हणून अशें करतगीर? पहिलं म्हणल्यार आमकां निवडून दिल्या लोकांनी, अपक्ष आशिल्ल्यान लोकांची रिक्वायरमेंट्स ऑर वॉट दे एक्सपेक्ट आउट ऑफ यू इज मच मोर. एज अ लेजिस्लेटर यू हॅव टू वॉयस युअर ओपिनियन फॉर गोंयकारांचे फुडें हित कितें, नाल्यार तुजे कॉन्स्टिट्युएंसी तुका रिक्वायरमेंट कितें हाजेर तुवें मांडपाक जाय. अडेज वर्सां जालीं फाटल्या सरकारान कितें केलें तो काळ गेलो. वी कॅनॉट कंटिन्यू दॅट सेईंग दॅट फाटल्या सरकारान केल्लें म्हणून आमी आसा म्हणून. गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि हातून नव्या सरकारान परिवर्तनाच्या जेव्हा कितें प्रॉमीस केल्लें, वी ऑल्सो एज न्यू लेजिस्लेटर्स हॅव गिवन सपोर्ट टू द गव्हर्नमेंट. कित्याक नवे आयडियाज, नवे विचार आणि ऑनरेबल सीएम जो आसा तो फुडें वेगळ्या तरेन व्हरतलो हाच्या खातीर वी हॅव टेकन द स्टेप. पूण हे जेव्हा सपोर्ट दिता डज नॉट मीन यू सपोर्ट डेम इन द रॉंग कॉज ऑल्सो. देर आर सो मेनी रॉंग थिंग्स हॅपनिंग. जे सरकाराच्या नजरेक हाडप आणि त्यांनी करेक्टिव स्टेप्स घेवप हे इम्पॉर्टंट. आता ते टिकीट एज क्रिटीक ऑर दे टिकीट एज टेकिंग अप इश्यूज, आय डोंट लुक एट इट दॅट वे. आय लुक एट इट की कन्स्ट्रक्टिव्हली ताणें समज घेतले हे विचार इन टर्म्स ऑफ डेमोक्रेसी जाल्यार गोवाच्या हिताक नाल्यार गोंयकाराच्या हिताक बरें पडटले. आनी ते विचार फुडें मांडप हे आमचे एक कर्तव्य, ते हांव करीत आयलो. रोहनबाब, हांवें तुमकां सुरवाती सांगलां तशें, म्हाका दिसता मंत्र्यांनी स्वताक जितले सालवार केला ना तितले तुवें सरकाराक सालवार केला. ही एडिशनल भूमिका जी आशिल्ली अपार्ट फ्रॉम आस्किंग क्वेश्चन्स आणि सरकाराक सालवार करप, वॉज दीस अ पार्ट ऑफ युअर फ्लोर मॅनेजमेंट? व्हेरी फ्रँकली, आज असेंब्ली सेशन सोंपलां तर सांगपाक हरकत ना. हय, असेंब्ली सेशन सोंपलां, आमी पळयता विधानसभेत ज्या पद्दतीत विरोधक आसतले किंवा आमच्या पक्षाचे आसतले वेगवेगळे प्रश्न आमदाराक विचारतले, आणि एज अ पार्टी प्रवक्ता ह्या नात्यान बरेचशे फावटी पार्टीच्या फ्लोर मॅनेजमेंटचे काम आणि चीफ व्हीप ऑफ द पार्टी असेंब्लीन सो डेट ते म्हाका करचे पडटाले. सो डेट ताका लागून काही गजाली अश्यो काय नासताल्यो, त्यो कोणी सांगला म्हणूनच करताले अशें ना. एखाद्या वेळी एखाद्या मंत्र्याक कदाचित ते याद जायनासतले किंवा एखाद्या मंत्र्याक एखादे गोष्ट सांगपाची असताली असत जाल्यार ती सांगपाची असेल ती कशा पद्धतीन लोकांपर्यंत पावतली किंवा कशा पद्धतीन हावजान पावपाक जाय हाजी गरज असताली. आणि ते पावपा खातीर किंवा हावजान एखादो स्टेटमेंट्स करपा खातीर अश्यो काही गजाली असतल्यो केल्यो वताल्यो किंवा करपूय योग्य असतले. पीडब्ल्यूडी मिनिस्टराचे बडी मारपाचो भाग एक फ्लोर मॅनेजमेंट आशिल्लो? ना ना ना, ते उत्स्फूर्त केलं तुम्ही. पीडब्ल्यूडी फ्लोर मॅनेजमेंटाचा भाग नाशिल्लो. ॲक्च्युली माझा जो प्रश्न आशिल्लो तो मुद्दाम काढून पळयत जाल्यार पूर्ण गोयचो प्रश्न विचारलेलो हांवें. खरें म्हटल्यार ताका विरोधकांनी किंवा असत किंवा इवन दो म्हाका दिसता विजयान असत तेजेर सब क्वेशन कोणीच घातलो ना, कारण ती तूच काम करतालो विरोधकांचे. शेवटी कशें आशिल्लें तें आमच्यातले तीग जाण आमदार तेजेर वयल्यान त्या क्वेशनाचेर तुटून पडले. त्यांनी जो पर्टिक्युलरली हांव परत एकदां सांगता की प्लॅन अँड नॉन प्लॅन वर्क केन्नाय जाल्यार प्लॅन वर्काची कामां जी आशिल्ली ही बिलां चड पेमेंट जावपाक जाय आशिल्ली, नॉन प्लॅनाची न्ही. आणि ते खंय तरी तितून घोळ आसा. आयदर हांव मिनिस्टर करता म्हणना, बट तेज्या सकयल आसतले सगळे ते वयर पासून सकयल पर्यंत जे आसा. 21 वर्सां हांवें परत एकदां तो दुसरो प्रश्न आशिल्लो. 26 वर्सां जाल्यार एक इंजिनियर एकाच जाग्यार आसा, हे खंय तरी मिनिस्टराच्याय लक्षांत येवपाक जाय आणि तेंकां ते हालोवपाक जाय आणि त्या खात्यात जी गडबड जाता पळय न्हू ती खंय तरी बंद जावपाक जाय. हाज्या खातीर तो केल्लो प्रयत्न आसा. तुझी परिस्थिती म्हणजे मातशी रोहना सामकी रोहना भशेन नाशिल्ली, पण मातशी रोहना भशेन आशिल्ली की सामको खुशी नाशिल्लो सरकाराचेर पण सामको नाखूश असा हेही दाखवपाक जायना अशी परिस्थिती ना. नाखूश आणि खुश असपाचा प्रश्न ना. ज्यो ज्यो सरकारच्यो स्किमी असा त्यो म्हणजे मतदारसंघात पूर्णत्व म्हाका दिसता फर्स्ट सेकंड थर्डां भितर हांव सगळ्या स्किमींनी आघाडीचेर असा. हाजो अर्थ असं की हांव काम करता कॉन्स्टिट्युएन्सीन. दुसरी गजाल आसा ज्या ज्या जाग्यार म्हजे पर्फोमन्स जाय पडटा, फॉलोअप जाय पडटा, ती हांव कमी पडना. ज्या जाग्यार सामकेच म्हाका मंत्री म्हणजे टिका करपाच्या उद्देशान न्हय, जी कामां जावपाक जाय आशिल्ली ती जाली ना, ती सविस्तर रितीन सांगपाची ताका म्हणजेच विरोधकांची भुमिका न घेता म्हाका एक बॅलन्स ऍक्ट करचो पडटालो. आमी एक मडकी जर बायल घेऊन तकलेर वता जर जाय जाल्यार ती मडकीच फोडपाची, ताची तकलेक इजा जावपाक जायना अशें बाण मारचें पडटालें. रोहना किती जाता तो सकल मास लागल्यार एक वता येता, विजयाक तो मेल्यार एक वता येता. ह्या परिस्थितीन ते बाण सुट्टाले पण म्हाका ते सगळे हे करून म्हणजे म्हाका म्हणजे परफॉर्मन्स जायच. पण मतदारसंघाच्यो ज्यो ज्यो गोष्टी कमतरता असा ती मंत्र्याक सरकाराक अडचणीक हाडनासतना त्यो करून घेवपाच्यो
मंत्र्याचे जर लक्ष ना जर जायत ऑफिसर जर वेळ तसे वागतात मंत्र्यांचं त्यांचे जर प्रभाव ना कंट्रोल ना जाल्यार त्यांच्या लक्षात निदर्शनात हाडून घेऊपचे सो दॅट ओवरऑल गव्हर्नन्स असा तातून भीतर ॲडमिनिस्ट्रेशन असा ते खरी तरी बरे जावपाक जाय म्हणून म्हणून हो एक प्रयत्न आशिल्लो. मागे एक गजाल सांगात, हांव मुद्दम नरेश बाबा विचारता, तुमचे मागीर स्पेसिफीक एक दोन मंत्र्यांक बरोबर बरेंच पेटलें, अशें ठरयल्लें की आपूण ह्या मंत्र्यांक टार्गेट करतलो म्हणून? न्ही, जे जे गोश्टीन दोश आसा पळय, ज्या डिपार्टमेंटांनी दोश आसा ह्या वेळाचेर आमी मुख्यमंत्र्याचेरय आमी तशें मुख्यमंत्र्याचे दोश दाखोवन दिल्या. म्हणजे पर्टिक्युलर खंयच्या मिनिस्टराचेर आमचो रोश आसा अशें हांव म्हणपाक शकना. ज्या ज्या डिपार्टमेंटान दोश आसा, म्हणजे जीएमसीन समजा जर प्रॉब्लेम आसा तो प्रॉब्लेम आमी त्यांच्या नजरेक हाडून दिलो. एनिमल हजबंड्रीन जो प्रॉब्लेम आसा तो आमी त्यांच्या नजरेक हाडून दिलो. किंवा इंडस्ट्रीज मिनिस्टर आसा, आयज आमची लाटंबर्सेची इंडस्ट्री, तुम्ही लँड एक्विशन इंडस्ट्रियल इस्टेटी खातीर करता, पूण इंडस्ट्रियल इस्टेटी खातीर हांव 3-4 असेंब्लीन फक्त बोवाळ मारीत आसा. तुम्ही इंडस्ट्रियल इस्टेटी खातीर लँड एक्विशन करता, बरें आसा, तें लँड एक्विशन कंप्लिटी जातलें, पूण तेज्या खातीर वचपाक जो रस्तो पळय आसा न्ही, तो रस्तोच ना. मागीर त्या इंडस्ट्रियल इस्टेटीक तुम्ही लँड एक्विशन करून फायदो कितें? ती इंडस्ट्रियल इस्टेटी तयार जावन उपयोग कितें? मागीर थंय उडून वतले तुमी? हो म्हजो प्रश्न. तुमचे दोन जे मुद्दम हांव विचारतां, एक लक्ष्मीकांत पार्सेकार आनी दुसरो महादेव नायक, हांचे बाबतींत तुमी जी एक भुमिका घेतिल्ली, आर यू रियली फ्रस्ट्रेटेड विथ दियर वर्क? ना ना, तशें फ्रस्ट्रेशन अशें कांय ना, पूण ज्या पद्दतीन आयज आमकां लोकांचे व्यूज मेळटा म्हणजे जीएमसी बद्दल किंवा हेल्था बद्दल किंवा इंडस्ट्री बद्दल, आयज म्हणजे म्हज्या दिवचल मतदारसंघातली जर बिजोलीची जर इंडस्ट्रियल इस्टेट पळयत जाल्यार तिची परिस्थिती सामकी वायट आसा. ती सोड थिवेची इंडस्ट्रियल इस्टेट जर पळयत न्ही जाल्यार तिची सामकी म्हणजे तूं कल्पनात करपाक शकना अशा पद्दतीची आसा. सो हे जर तुमकां जर इंडस्ट्रियल इस्टेटी जर सारक्यो मेनटेन करपाक जर जायना आनी तुमी समजा हवेंतल्यो गजाली करतात जाल्यार मागीर तुमी बरे बरे इंडस्ट्री तुमचे कडेन येतले कशें? जे अनएम्प्लॉयमेंट आसा तांकां एम्प्लॉयमेंट मेळटले खंयच्यान? अशें रोहन बाब, खंयचे दोन मिनिस्टर आसात जे तुका दिसले की हांकां आपणें मातशी उजरावन काडपाक जाय म्हणून, नाल्यार पर्याय ना म्हणून? नाही, तशे डिपार्टमेंट भरपूर आसात. आतां आमी समज दोन अशे मिनिस्टर तांचे पर्फॉर्मन्साचे दिसले की एव्हरी सेकंड एरिया इज अ ग्रे एरिया टुडे. अनएम्प्लॉयमेंट सगळ्यांत पयलो इश्यू. तुका आज स्टेटाचो जो फायनान्शियल इश्यू आसा, वी आर एक्सपेक्टींग, एक्सपेक्टेशन्स आर नॉट बीन मेट. एक्सपेक्टेशन्स आसा जातले म्हणून अशें काही कारणा खातीर, वेदर इज डेव्हलपमेंट इन युअर कॉन्स्टिट्युएन्सी ऑर ओवरऑल, आज द प्लॅन ऑफ गोवा इज ह्यूज. ते 20-35 म्हणून दर नाल्यार 20 फुडले दर खंयची वर्सां जाल्यार द गव्हर्मेंट इज शोईंग प्लॅन्स फॉर प्लॅन्स यू शूड हॅव अ बेजीक सेटअप रेडी. आज तू इन्वेस्टमेंट पॉलिसी दर, वी हॅव बीन हायलायटिंग टायम टू टायम इन्वेस्टमेंट पॉलिसीक बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर जाय जाल्यार पावर आनी वॉटर, वी आर स्टील रनिंग आफ्टर पावर. सो 2.5 वर्सां मंत्री करतालो कितें हो एक प्रश्न पडटा. सीएम हिमसेल्फ वॉज द IDCE चेअरमॅन. सो पॉलिसी तयार झाली, परत ती इम्प्लिमेंट जावपाक गेली. सो देर आर सो मेनी एरियाज लायक दीस. तू ते म्हण ट्युरिझम सेक्टर धरात, तुम्ही हेल्थ सेक्टर धरात, PWD धर, एव्हरी एरिया देर इज अ सर्टन ग्रे एरिया विच वी नीड टू हायलायट टू देम. आतां ते कशे घेता? पर्सनली घेता, खुबशे मंत्री पर्सनली घेता. फॉर अस, फॉर मी, इट इज इन द इश्यू टू बी रेज्ड इन द वेल. सो इट इज इन द बेनिफिट ऑफ गोवन्स. अशे दोन मिनिस्टर खंयचे तुजे नदरेंतल्यान जाणी ह्या असेंब्ली सेशनाक एक धडो घेवन आपले बाबा सारके जाग्यार घालपाक जाय? दोन कमी पडत एखादी. दोन कमी, बरं, चड नाव सांगता सांग. नावा कित्याक जाय? पीपल हॅव सीन, एव्हरीबडी इज वॉच द असेंब्ली. आय थिंक एव्हरी लेजिस्लेटर इंडिपेंडंट, BJP स्वतःचे सगळ्यांनी कार्य आपले बरे केल्ले आसा, गोंयकारांनी पळयल्ले आसा कितले मंत्री वेर एबल टू परफॉर्म. आवाज चडयलो म्हणून तातूंत काय सगळें साध्य जायना. बऱ्या प्रमाणान जेन्ना इश्यू मांडला तेन्ना सरकाराक कळपाक जाय की हे इश्यू सारके ना. आमी नवे आमदार, आनी नवे आमदार आसतना आमी शिकतात, पूण तुमी कोणूच शिकिल्ले नात, तुम्ही कोणूच नाही. तोमणे जेव्हा येतात यू फील बॅड, कित्याक देर इज अ सर्टन टाइम वेदर इट्स अ BJP ऑर अ इंडिपेंडंट, एव्हरी लेजिस्लेटर ऑन इज ओन डज सम स्टडी टू कम अप अँड रेज अ इश्यू. शिकून येऊचे नाही, शिकना तुम्ही म्हणून परत परत जेव्हा तोमणे येतात कसले प्रश्न कळले? क्वालिटी ऑफ क्वेश्चन इज डिटोरिएटिंग. द क्वालिटी ऑफ क्वेश्चन इज डिटोरिएटिंग, तेच प्रश्न सरकाराक अजून रिप्लाय जायना. बरं, मग मुद्दम ह्या मुद्द्यावेल्यान विजय घेऊ, कारण हांवें एक गजाल नोटीस केली की तुझी